नमस्कार, मी अलका दुपकर। विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत आम आदमी पार्टीच्या नागपूर मतदारसंघातल्या उमेदवार आणि आपच्या महाराष्ट्रातल्या नेत्या अंजली दमानिया। नागपूर स्टुडिओतून अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजली मॅडम, खूप स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतमध्ये। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देऊया, विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये तुमच्या नेत्या अंजली दमानिया यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता। त्यासाठी कॉल करा 0226689923 या क्रमांकावर कॉल करा आणि प्रश्न विचारा अंजली दमानिया यांना। अत्यंत हाय प्रोफाईल आणि रंगतदार असलेली लढत आहे नागपूरची। अंजली मॅडम, प्रचाराचा तुम्ही तिकडे धडाका लावलेला आहे, पण तुम्ही गडकरींना टार्गेट केलंय आणि गडकरींवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं स्वतः गडकरी सांगतायत। विलास मुत्तेमवार यांनी देखील हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। प्रचाराचा धडाका आणि प्रचाराचे नवे मुद्दे काय आहेत सध्याचे? नाही, पहिलं म्हणजे माझा प्रचार जरा वेगळा चाललाय अलका, कारण आम्ही एकतर म्हणजे घराघरात जाऊन लोकांशी भेटून प्रचार करतो, पदयात्रा करतो, रोड शोज करतो, आणि हे जे आरोप बिनबुडाचे आहेत वगैरे हे जे म्हणणं आहे ना, हा प्रकार आधी खूप वेळा झाला आहे। आपण सगळ्यांनीच बघितलं आहे की मी जेव्हा पूर्तीबद्दल बोलले आणि पूर्तीच्या घोटाळ्याबद्दल बोलले तेव्हा सगळेच म्हणाले की याच्यात काही तथ्य नाही, पण त्यानंतर जे मीडियाने उचलून धरलं होतं आणि मीडियाने जे दाखवलं की या सगळ्या कंपनीज खोट्या होत्या, त्यांचे डायरेक्टर्स खोटे होते, ड्रायव्हर डायरेक्टर्स होते कंपनीचे, जे कंपनी ॲड्रेसेस होते तेही चुकीचे होते, हे मी नव्हतं सांगितलं, हे मीडियाने दाखवलं होतं। आणि सगळं धडधडीतपणे बाहेर आलेलं असताना सुद्धा जर कोणी म्हणाला की हे बिन बुडाचं आहे, त्याला आता मी काय करणार? म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक वेळेस कधी आरोप नुसताच आरोप नव्हता केला, प्रत्येक गोष्टीत जेव्हा आपण पेपर्स दिले आणि पेपर्समध्ये क्लिअरली, मी एकदा तर मी त्यांच्या घरी फाईल पाठवली होती अलका, आणि तुम्ही जी फाईल पाठवली त्याला काहीच उत्तर काहीच आलं नाही। त्यांनी आमच्यावर कोर्ट दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये मी वाचलं की पूर्ती घोटाळ्यात आमच्यावर आरोप केले गेले म्हणून डिफेमेशन नोटीस आणि कोर्टाने समन केलंय आम्हाला, ती कोर्ट नोटीस आज तगायत माझ्याकडे पोचली सुद्धा नाहीये। बरं, म्हणजे माझ्याच नावावर नाही, पण इतर जेवढे माझे सहकारी होते त्यांच्या नावावरही पाठवली आहेत असं कोर्टाने सांगितलं होतं असं पेपरमध्ये मी वाचलं, पण ती नोटीस आज तगायत माझ्यापर्यंत आलेली नाहीये। म्हणजे याच्यात किती तथ्य आहे आता तुम्हीच मला सांगा। बरोबर, हे तर झालं सगळं आरोप प्रत्यारोप, पण नागपूरचे असे कोणते मुद्दे तुमच्या प्रचारामध्ये असणार आहेत आणि तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहात, मतदारांनी तुम्हाला का मत द्यावं? अलका, मला पहिलं म्हणजे नेहमीच वाटतं की लोक नेहमी म्हणतात आपण आम आदमी पार्टी फक्त करप्शन बद्दल बोलते आणि इतर कुठलाही यांच्याकडे विषय नाही, आयडियॉलॉजी नाही, तर लोकांना खरंच हे सांगावं असं वाटतं तुमच्या माध्यमातून आज की आम आदमी पार्टी हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याकडे जी इकॉनॉमिक पॉलिसी ड्राफ्ट केली गेली त्यात 22 सीईओजनी त्यांचे इनपुट्स दिले, आणि एवढंच नाही तर ॲग्रिकल्चरल पॉलिसी जी बनवली गेली आम आदमी पक्षाची त्यात शेतकरी स्वतः आहेत, ॲग्रिकल्चरल एक्सपर्ट्स आहेत, आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळे लोक जेवढे आहेत तेवढे आज सगळे त्याच्या ड्राफ्टिंगमध्ये होते। हे पॉलिसी मेकिंग म्हणजे धोरण असं आपण म्हटलं तर हा त्यातला हा भाग आहे। आता दुसरं म्हणजे जे मी नागपुरात काय करेन, तर नागपुरात आज कुठच्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे। इथे जर एकच गोष्ट ठीक असेल तर ते रस्ते आहेत, आणि ते पण हे कुठल्याही नेत्याने केलेले नाही आहेत। ते सगळे जे रस्ते आहेत ते इकडे जे चंद्रशेखर म्हणून एक सिनियर हे होते त्यांनी केलेले ते रस्ते आहेत, नाहीतर आजपर्यंत नागपुरात काहीही ठीक नव्हतं। तर आता आपण कशाकडे यायला पाहिजे तर आपल्याकडे विकासाचा जो मॉडेल आहे त्यावर आपण बोलण्यासाठी, पण विकासासाठी लागणारा पैसा हा येणार कुठून? आज विकासासाठी लागेल पैसा, आणि आताची जर महाराष्ट्राची जर आपण सिच्युएशन बघितली तर बिलकुल पैसा नाही आहे। सेंटर रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत, आता मी MP म्हणून जाणार तर माझं लक्ष तिकडे हवं, तर सेंटर रिलेटेड जेवढ्या स्कीम्स आहेत त्यात आपण AIBP स्कीम तर आता बघितलीच आहे, विदर्भात अक्षरशः धुऊन निघाली आहे ती स्कीम सुद्धा, पण अजून कुठलेही धरणं पण इथे पूर्ण झालेली नाही आहेत, कुठच्याही प्रकारचा जो विकास इथे व्हायचा होता, कारण हे सगळं पाणी खरं सिंचनासाठी दिलं जाणार होतं पण हे सिंचनासाठी थेंबही पाणी वळलं नाही, सगळंच सगळं पाणी आज थर्मल पॉवर प्रोजेक्ट्सकडे दिलं गेलं। तर मला एक म्हणायचं आहे की आज विदर्भच्या शेतकऱ्याचा जे त्याचे हाल चालले आहेत आता सध्या,
तर मला असं वाटतं पॉलिटिक्स गेलं खड्ड्यात. मला जर काही करायचं असेल तर इथे जो लढा करायचा आहे तो इकडच्या फक्त शेतकऱ्यांसाठी पहिला करायचा आहे. आज अंजली मॅडम, तुम्ही म्हणताय पॉलिटिक्स गेलं खड्ड्यात असं विधान करताय, हे पुन्हा एक वादग्रस्त आणि तुमच्यावर टीका केली जाऊ शकते या विधानावरून. पण जसा तुम्ही ग्रामीण भागातला प्रश्न सांगताय, नागपूरच्या शहरी मतदारांचाही प्रश्न महत्वाचा आहे, त्याबद्दल देखील आपण गप्पा मारूया. पण सध्या एक फोन आलाय जळगावहून, धीरज पाटील प्रश्न विचारतायत. अंजली दमानिया यांच्यासाठी आलेला पहिला फोन आहे. धीरज, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि प्रश्न विचारा. हो मॅम, बोला. हॅलो. हा मॅम, मला हे विचारायचं होतं की जे आपचे जे नेते अरविंद केजरीवाल, ते एखादी वेळेस सांगतात की मी सिक्युरिटी घेणार नाही म्हणून आणि बंगला घेणार नाही म्हणून, तरी आणि नंतर परत तेच करता, म्हणजे ते दाखवायचा प्रयत्न करता की मी वेगळा इतर नेत्यांपेक्षा, तर ते कसं काय वेगळं दाखवायचा प्रयत्न करतात आणि पीएम बनायचं स्वप्न बघतात. बरं, अंजली मॅडम तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. अंजली मॅडम. अलका, मला नीट प्रश्न कळला नाही, माझा त्यांचा आवाज माझ्यापर्यंत नीट आला नाही, जरा काही प्लीज रिपीट करू शकशील? ते असं म्हणतायत की अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की सिक्युरिटी घेणार नाही, आणि जे इतर दावे केले होते ते दावे किंवा ती आश्वासनं त्यांनी पाळली नाही, आणि आता ते पंतप्रधान पदावर दावा का ठोकतायत? मला खरंच म्हणावं असं वाटतं की त्यांनी आतापर्यंत कुठले दावे त्यांनी म्हटले आणि केले नाहीत, असे काही दावे दाखवा दादा. त्यांनी सिक्युरिटी कधीही घेतली नाहीत, वॅगन आर मधूनच जायचे ते, त्यांनी काय केलं नाही याचं मला जरा तुम्ही सांगा. मग त्या आज 18 दावे जे आपण जी आश्वासनं लोकांना दिली होती त्याच्यापैकी 12 आश्वासनं 21 दिवसात पुरी केली, आणि फक्त एक जे आश्वासन लोकांना केलं होतं लोकायुक्त बिलचं जे आपण पुरे करू शकलो नाही म्हणून राजीनामाही दिला, आणि याच्यावर आता जाऊन काय करावं कसं लोकांना समजावावं हेच मला कळत नाहीये. पुढचा फोन आलेलाय औरंगाबादहून, फोन आलाय. अशोक दामले प्रश्न विचारतायत. अशोक दामले, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, दामिया मॅडम, माझा असा प्रश्न आहे, त्यांनी आता म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांविषयी त्यांना कळवा दाखवतात, शेतकऱ्यांचं काम करण्याच्या विषयी ते बोलतात. त्यांनी किती शेतकऱ्यांना तिकीट दिलंय आम आदमी पार्टीनं, किती शेतकऱ्यांना तिकीट दिलं, आणि कोणते आम आदमी असे आहे की त्यांना तिने तिकीट दिलं? आमच्या औरंगाबाद म्हणून तिकीट दिलं, लोमटे साहेब हे ऑलरेडी प्रशस्त आहे, खूप पक्ष त्यांनी काम केलेलं आहे खूप दिवसापूर्वी, ते आम आदमी होऊ शकत नाही. बरं, किती आम आदमींना त्यांनी तिकीट दिलं आणि किती शेतकऱ्यांना तिकीट दिलं त्यांनी, हे मला त्यांच्या प्रश्नांच्या उत्तर मागायचं आहे, सांगण्यासाठी बोटा मोल झाले. बरोबर, अशोक दामले ते उत्तर देत आहेत, ऐकूया त्यांचं उत्तर, ऐकूया आपण. नाही अलका, मला फोन लाईन्स नीट क्लिअर ऐकू येत नाही. अंजली मॅडम, ते असं म्हणतायत, अशोक दामले असं म्हणतायत की कोणत्या आम आदमीला आम आदमी पक्षाने तिकीट दिलंय हे त्यांना जाणून घ्यायचं आहे, लोमटे भाऊ हे देखील आम आदमी नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, दावा करता पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आम आदमीला तिकीट दिलं नाहीये असं म्हणतायत ते. शेतकऱ्यांना आणि आम आदमीला दिलं नाहीये? अहो तुम्ही आमची लिस्ट बघा दादा, आज सगळे शेतकरी संघटनेचे वामनराव चटप सुद्धा आहेत. म्हणजे आज जर आपण असं म्हटलं तर मला अतिशय धक्का बसेल, कारण आज एक माझं सोडून आज जेवढी तिकीटं आम आदमी पक्षाने जितक्या उमेदवारांना दिली असतील ते सगळेच्या सगळे बिलो पॉवर्टी लाईन असतील. म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडे मी असेल, मीरा सन्याल असतील की जे स्वतःचा काही खर्च करू शकतील असे उमेदवार आहेत, बाकीचे सगळे उमेदवार अतिशय म्हणजे गरीब आहेत. आणि सगळे आम्ही सगळे जरी माझ्याकडे पैसे असले तरी मी सुद्धा एक आम आदमी आहे. तर मला आम आदमीचा जर डेफिनेशन जर आपण सांगितलं, तुम्हाला जर वाटत असेल की गरीब हेच आम आदमी आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते आम आदमी नाहीत, हे म्हणणंही कुठेतरी चुकीचं आहे. अंजली मॅडम, खरं आहे, पण या सगळ्यासोबत सेलिब्रिटींना तिकीट का दिलं, किंवा मयंक गांधींबद्दलचे प्रश्न असतील हे देखील आपण बोलणार आहोत. पण त्याआधी पुढचा फोन पुन्हा एकदा औरंगाबाद येथून आलाय. सचिन खरात प्रश्न विचारतायत. सचिन, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि तुमचा प्रश्न विचारा. मी सचिन खरात बोलतोय औरंगाबादहून मॅडम. हा बोला. अंजली मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो की तुम्ही नागपूरहून फॉर्म भरताना तुमची संपत्ती डिक्लेअर केली आहे, आणि आता सध्याच्या याच्यामध्ये नागपूरहून 100 रुपये प्रत्येकाकडून जमा करण्याचा असा एक मेसेज येतोय की ज्यांना इच्छा असेल त्यांनी जमा करावं, पण खरंच तुम्हाला आता तुमचं हे असताना, तुमच्याकडे एवढी संपत्ती असताना तुम्हाला त्या पैशांची गरज लागणार का? पर्टिक्युलरली तुमच्याबद्दल बोलतो मी, भले असेल तुमचे दुसरेही असेल ऍग्रीड, पण तुमच्याबद्दल जर असं असेल की लागेल का तुम्हाला, आवश्यकता वाटते का? जर तुम्ही सर्वस्व काही दिलंय सगळ्यांसाठी, आम आदमी पक्ष झोकून दिलाय लोकांसाठी, तर
नाही, मला खरंच या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे, आणि मी कालही आपल्या या चॅनललाही हे उत्तर दिलं होतं की लोकांकडनं 100 रुपये का गोळा करतोय. माझेही पैसे मी त्यात टाकलेत, इनफॅक्ट ट्रान्सफरही करून टाकलेत माझ्या अकाउंटमध्ये. पण मला असं वाटतं की प्रत्येक जो प्रतिनिधी असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी लोकांच्या 100 रुपयावरच इलेक्शन लढावं. याचं कारण आहे की जर आपण निवडून आलो तर प्रत्येक माणसाला आपण त्यावर म्हणजे त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आज उत्तर देणं हे माझं काम राहील, कर्तव्य राहील. आत्तापर्यंत काय होतं, समजा मी माझे पैसे खर्च केले, मी तुम्हाला म्हणेन तुम्ही कोण आज मला प्रश्न विचारणार आहे, मी तर माझ्या हिमतीवर निवडून आले. पण हेच जर मी तुमच्या 100 रुपयावर निवडून आलेले असले तर मी प्रत्येकाला उत्तर देणं हे माझं कर्तव्य राहील. आणि हेच आपल्याला बदलायचंय पॉलिटिक्समध्ये. मनी पॉवर मसल पॉवर म्हटलं जातं आणि ते बदलायचं असं अंजली दमानिया म्हणतायत. पण आपण जाऊया राजू शेट्टी यांच्याकडे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आहेत. रघुनाथ शेट्टी, रघुनाथ दादा असतील किंवा तिकडे वामनराव असतील, या सगळ्यांना मैदानात उतरवलंय आम आदमी पक्षाने. त्यामुळे राजू शेट्टी अंजली दमानिया यांना काय प्रश्न विचारतायत तो आपण ऐकूया. तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये ज्या जमिनी खरेदी केल्या त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येत असताना त्याच्यावरून पाटबंधारे खात्याचं जे आरक्षण होतं ते उठवून त्या जमिनी शेतीसाठी वापरल्या. खरं तर त्या आदिवासींच्या जमिनी होत्या. इतर आदिवासींच्या जमिनी मात्र पाण्याखाली गेल्या, धरणाखाली गेल्या, आणि तुम्ही तुमची स्वतःची जमीन वाचवली असा तुमच्यावर आरोप होतो आहे. या संदर्भामध्ये तुमच्याकडून स्पष्टीकरण पाहिजे, कारण राजकारणामध्ये असताना स्वच्छ चारित्र्य आणि उक्ती आणि कृती यामध्ये मेळ असला पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? तुम्ही खरोखरच आदिवासींची जमीन खरेदी केली का? आणि केली असेल तर त्याच्यावरचं ॲक्विजिशन उठवून घेतलं का? आणि ते कोणत्या मार्गाने उठवलं? मग इतर आदिवासींना आपल्या जमिनीवरचं पाटबंधारे विभागाचं ॲक्विजिशन का उठवता आलं नाही? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता तुमच्याकडून अपेक्षित करते. त्याचं कृपा करून खुलासेवर न चिडता, कुणाला नावं न ठेवता उत्तर द्या. कुणाला नावं न ठेवता उत्तर. गंमत वाटली साहेब तुमच्याकडनं हा प्रश्न ऐकून. नाही, मला खूप गंमत वाटली हा प्रश्न ऐकून. हेच राजू शेट्टी याच्या आधी आम आदमी पक्षाबरोबर एकत्र येणार होते, माझ्याशी रेग्युलरली टचमध्ये असायचे, आणि आज यांना अचानक साक्षात्कार झाला की मी रायगडात काही जमिनी घेतल्या आणि ती आदिवासींच्या घेतल्या. अहो राजू शेट्टी, एक आदिवासीची एवढी सूत सुद्धा जमीन कोणी माणूस घेऊ शकतं का? आणि याचं मी कोणी कुठेही उठवलं असेल ना तर मी आज पण तुम्हाला सांगते, मी माझं नाव आज शेवटचा दिवस होता म्हणून विथड्रॉ नाही करता येणार, पण मी इथल्या नागपूरच्या जनतेला जाऊन सांगेन की प्लीज मला माझ्यासाठी वोट देऊ नका. आणि जर असं नसेल तर राजू शेट्टी तुम्ही असं म्हणा की जर हे खोटं ठरलं तर राजू शेट्टी निवडणूक लढवणार नाही, महायुती सोडून देतील. करू शकतील का मग राजू शेट्टी असं? आणि राजू शेट्टी, तुम्हाला माझा एक प्रश्न की ज्या उसाच्या आंदोलनासाठी तुम्ही लढायचात, शेतकऱ्यांसाठी लढायचा, आणि महायुतीतले एकनाथराव खडसे, नितीन गडकरी हे सगळे जण 1650 रुपयाचा उसाला दर देत असताना तुम्ही त्या महायुतीत गेलात कसे, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. अंजली मॅडम बरोबर आहे, तुम्ही त्यांना उलट प्रश्न विचारताय. पण ते जसं म्हणतायत तुम्ही न चिडता याचं उत्तर द्या की हे आरोप सातत्याने होत आहेत. एकदा तुमच्या मतदारांना देखील कळू द्या की रायगड मधल्या जमिनींचे जे आरोप तुमच्यावर होत आहेत, जमिनीचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत, यामध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे, या आरोपात तथ्य आहे का? एकदा समजून जाऊ दे ना मतदारांना पण. अगदी अगदी अलका, मी जी जमीन घेतली होती अगदी 1994 मध्ये मी जी जमीन घेतली होती ती गव्हर्नमेंट कडनं पब्लिक लिमिटेड कंपनीनी माझ्या नावावर पेपर्स बनवून मला ट्रान्सफर करून दिली होती. याच्यात मी एक छदामही कुठला कॅशनी दिला नव्हता. ह्याचे सगळे चेक रिसीट्स आहेत आणि हे लिगली केलं गेलं होतं, प्रॉपरली फॉर्मली केलं गेलं होतं, आणि ते कुठल्या अंडूपांडू कंपनीनी नाही, ते एका पब्लिक लिमिटेड कंपनीनी ते करून दिलं होतं.
त्याच्यानंतर मी जेवढ्या जमिनी घेतल्या मी आज तगायत कधीही कुठल्याही आदिवासीची एक सूत सुद्धा जमीन घेतलेली नाहीये. मला आता अक्षरशः म्हणजे आश्चर्यही वाटतंय, धक्काही बसतोय, आणि राजकारण काय हे आज मला राजू शेट्टींच्या विधानावरनं कळलं. पण अंजली दमानिया, जर तुम्ही कोणताही गैरव्यवहार केलेला नाहीये तर सातत्याने रायगडमध्ये तुम्ही जमीन घोटाळा केलात असे आरोप विरोधक तुमच्यावर का करतायत? या सगळ्याबद्दल अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत तुमच्या जमीन व्यवहाराबद्दल. नाही, मला अलका याच्यात त्यांनी माझ्यावर एकच आक्षेप नाही घेतला, त्यांनी तीन चार घेतले. की मी जेव्हा पेपरमध्ये आला ना अलका, तेव्हा असं सांगितलं गेलं की मी अनिल गोगटे नावाच्या आदिवासीकडनं जमीन घेतली. आता गोगटे हा या जन्मी कधी आदिवासी असू शकतो का? आज महाराष्ट्राच्या जनतेला माहितीये कोकणस्थ ब्राह्मण माणूस आहे हा, याच्याकडनं मी जमीन घेतली तर ती आदिवासीची जमीन झाली. त्याच्यावर दुसरा आरोप असा होता की माझे सासरे काही डीबी रिअल्टी नावाच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. तर माझे सासरे 78 वर्षाचे आहेत, टेक्सटाईल इंजिनियर आहेत, अकोल्याच्या निळकंठ सहकारी सूत गिरणीत त्यांचा शेवटचा जॉब होता. त्यानंतर त्यांनी कुठचाही जॉब केला नाही, गेले 17 वर्ष ते घरी आहेत. आणि हे असून वाटेल ते आरोप माझ्यावर लावले जातात, पण जेव्हा मी त्याचं उत्तर द्यायला मीडियाकडे गेले कुठल्याही मीडिया चॅनलनी ते दाखवलं नाही. त्यामुळे आज हे लाईव्ह होत आहे, याच्यावरनं मी लोकांपर्यंत पोहोचू शकली, याबद्दल अलका मी तुझे आभार मानते. आणखी काही महत्वाचे प्रश्न आपण अंजली दमानी यांना विचारणार आहोत आणि त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांच्या मनात देखील अंजली दमानिया यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर ते थेट कॉल करू शकतात 0226699263 या नंबरवर. आणि उत्तर ऐकण्यासाठी मात्र एका ब्रेकची वाट बघा, पहा फक्त IBN लोकमत. विचारा नेत्यांमध्ये आपण आपच्या नागपूरमधल्या उमेदवार अंजली दमानिया यांना प्रश्न विचारतोय. शिर्डीहून प्रश्न आलेला आहे विरेश मकाना यांचा. विरेश, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि अंजली दमानिया यांच्यासाठी तुमचा जो प्रश्न आहे तो सलग विचारा. हॅलो. हां बोला. हां अंजली ताई, पहिला प्रथम आपलं अभिनंदन. आपण नागपूरमधून उमेदवारी करता. माझा प्रश्न असा आहे का, आपण सर्व आम आदमी असो, भाजप असो, कोणतीही पार्टी असो, जर निवडणूक आयोगाला जर आपण प्रतिज्ञापत्र लिहून देता, प्रॉपर्टी असेल तुमची, तत्सम माहिती असेल, तर ऍडिशनल म्हणून त्याच्यात तुम्ही माझ्याकडून भ्रष्टाचार झाल्यास माझं कायमस्वरूपी रद्द व्हावं असं काही अटीट्यूड देता येईल का तुम्हाला? नाहीतर लोकांनी आरोप करावा, मग खुर्ची खाली सोडण्यासाठी तुम्हालाही टाइम लागतो. बरोबर, अजून त्या खुर्चीवर बसलेल्या नाही आहेत विरेशजी, तरी पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर अंजली मॅडम स्वतःच देतील. नाही, खर तर हे आयोगाने सगळ्यांना कंपल्सरी करावं असं मी विनंती करेन. म्हणजे हे प्रत्येक उमेदवार जो जो भरून देतो त्यांनी असं द्यावं. आणि हे मीही द्यायला तयार आहे, अगदी एका पायावर द्यायला तयार आहे की जर हे असा कायदा बनवला गेला आणि बनवला नाही आणि जरी ऑप्शनल ठेवला गेला तरीही मी असं रिटर्न विलिंगली द्यायला तयार आहे असं माझ्याकडनं मी तुम्हाला जाहीरपणे सांगते. आणि दुसरीकडे भ्रष्टाचार विरोधी अनेक कायदे देखील आता भारतामध्ये लागू आहेत, त्यामुळे केवळ प्रतिज्ञापत्रावर असं लिहून दिलं नाही म्हणून भ्रष्टाचार करायची मुभा मिळते असंही नाहीये. डोंबिवलीला जाऊया. गणेश चौधरी यांचा पुढचा प्रश्न आलाय. गणेश, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. असा प्रश्न विचारायचा आहे की हे तुम्ही भ्रष्टाचार, भाजप भ्रष्टाचार, काँग्रेस भ्रष्टाचार असं तुम्ही बोलत राहता, तर तुम्ही काय देशासाठी काय करून दाखवणार आहे? तुमचा जाहीरनामा काय प्रसिद्ध करणार आहात का? नाही का ते असंच म्हणजे याच्या त्याच्यावर आरोप करत राहाल तुम्ही? बर, आपण उत्तर ऐकूया. नाही दादा, मी आताच काही वेळापूर्वी याच्यावर स्पष्टीकरण दिलं होतं की भ्रष्टाचार हा एकच मुद्दा नाही, पण देशात आज विकास का होत नाही याच्याकडे जर आपण विचार, या गोष्टीकडचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे कळेल की जो पैसा शासनाकडनं दिला जातो तो खरंच लोकांपर्यंत पोचतो का? आणि तो पोचत नसेल तर कुठे जातो? म्हणजे 90% पैसा आज भ्रष्टाचारात जातो, पण हाच 90% जर खरंच लोकांपर्यंत पोचायला लागला तर विकास आपोआप होईल. म्हणजे आज न होण्याचं कारण हा देशातला भ्रष्टाचार आहे. म्हणजे हे जर कुठेतरी आपण कंट्रोल केलं किंवा जर कमी केला भ्रष्टाचार तर मात्र या देशात विकास हा नक्कीच होईल. तर आता जर तुम्ही दुसरं म्हणालात, आज जो मॅनिफेस्टो आहे तो आमचा उद्या किंवा परवा आम आदमी पक्षी सगळ्यांना जाहीर करेलच
आणि त्याच्यात अतिशय एक्सटेन्सिव्हली यावर सगळी मांडणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर आम्ही प्रत्येक उमेदवार आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी काय विजन घेऊन पुढे जातोय हेही आमच्या पॅम्फलेटमध्ये आम्ही पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि काय करायचंय पुढे, आता नागपूरमध्ये मी काय करेन किंवा विदर्भासाठी मी काय करेन हे मी माझ्या मॅनिफेस्टो, जो सेल्फ डिक्लेअर्ड मॅनिफेस्टो असतो, त्याच्यात आम्ही जाहीरपणे दिलेलाही आहे, सांगितलेलं आहे. म्हणताय नेवासाहून पुढचा प्रश्न आलाय. चंद्रकांत कासार प्रश्न विचारतायत. चंद्रकांतजी टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न आहे तो अंजली मॅडमना विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा माझा पहिला प्रश्न, दोन प्रश्न आहेत माझे छोटे जे. 100 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणारे जे उमेदवार आहेत आम आदमी पार्टीचे, ते आम कसे होऊ शकतात? आणि दुसरं म्हणणं असं आहे की आपली खरी बाजू जर आम आदमी पार्टीची खरी बाजू जर मीडियाने सांगितली की ते मीडियावर टीका करतात. मला एक सांगा की ज्या मुद्द्यावर त्यांनी आम आदमी पार्टी स्थापन केलेली होती त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता भ्रष्टाचार, तो कुठंतरी दूरच गेलाय. अण्णा हजारेचा गांधीवाद बी दूर गेलाय. आणि हे लोक जिथं जातात, गुजरातला जाऊत, महाराष्ट्रात मुंबईत येऊत, काल वाराणसीत गेले, तिथं तिथं अराजकता तयार व्हायला लागली. परिणामी देशाचे तुकडे पण होऊ शकतात यांच्या वादग्रस्त विधानामुळे. तुम्ही खूपच वादग्रस्त विधान आणि आरोप करतायत. आपण अंजली मॅडमना त्याचं उत्तर द्यायची देखील संधी देऊया. अंजली मॅडम, मतदारांमधून प्रश्न येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, बोला. नाही अलका, अनफॉर्च्युनेटली परत मला हा प्रश्न नीट कळला नाही. त्यांचा पहिला प्रश्न असा होता की 100 कोटीचे उमेदवार आहेत, ते आम उमेदवार कसे म्हणणार, त्यांना कोणावर रोग आहे त्यांचा तो आपल्याला समजत नाहीये. आणि दुसरं ते म्हणतायत की जिथे जातात तिथे तुम्ही अराजकता निर्माण करताय. गुजरातमध्ये केलं, महाराष्ट्रात केलं, गांधीवाद मागे टाकलात अण्णा हजारेंचा, आणि मग तुम्ही आम आदमी कसे? नाही, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की 100 कोटी खरंच कोणाकडे नाही आहेत. जेवढे उमेदवार सगळे मिळून असतील त्यांचे सुद्धा त्याच्या अर्ध्याने होणार नाही, तेवढी मी तुम्हाला खात्री देते. म्हणजे 300 च्या 300 उमेदवार जरी तुम्ही म्हटलेत ना तर त्यांचे सुद्धा त्याच्या अर्ध्याने होणार नाहीत. दुसरा जो तुमचा प्रश्न होता अराजकतेबद्दल, तर मला खरंच आज हा या मुद्द्यावर खरंच थोडंसं बोलावंसं वाटतं. कारण अरविंद केजरीवाल यांनी जर तिकडे दिल्लीत बसून आंदोलन केलं तर त्याला अराजकता म्हणतात. पण एका प्रिया दत्तनी आणि संजय निरुपमनी 4 दिवस जर रिलायन्सच्या बाहेर धरणं ठोकलं आणि उपोषण केलं तर ती अराजकता नाही. त्याच्यावर कोणी त्यांना प्रश्न विचारत नाही. आणि हे तर MP आहेत, बरं ह्याचं राज्य सरकार त्यांचं, केंद्र सरकार त्यांचं, पण ती अराजकता नाही. मात्र अरविंद केजरीवाल ज्यांच्या हातात ना पोलीस आहे ना त्यांच्या हातात काही शासनातला, त्यांना लोकायुक्त बिल जे आणायचे ते जे आणू देत नाही, त्यांनी केली ती अराजकता. मला खरंच काही कळत नाही बाबा, काय बोलावं तेच काही कळत नाही आहे. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. नागपूरमधले सामाजिक कार्यकर्ते, एकेकाळचे सहकारी होते अंजली दमानिया यांचे, जम्मू आनंद यांनी एक रेकॉर्डेड प्रश्न पाठवलेला आहे अंजली दमानिया यांच्यासाठी. ऐकूया जम्मू आनंद यांनी पाठवलेला हा प्रश्न. अंजलीताई नमस्कार, मी जम्मू आनंद. हे खरं आहे का की एकदा पक्षाच्या वतीनं लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या त्या शहरातील स्थानिक समित्या जे आहेत त्यांच्या अस्तित्व संपुष्टात येतं. 15 जानेवारीला आपली उमेदवारी नागपूरवरून जाहीर झाली, परंतु 2 मार्चला मला पक्षाच्या सर्वसाधारण सभासदत्वातून कमी करण्यात आलं. तर मला हा निलंबन जे करण्यात आलेला आहे आपण स्वतःहून केले आहेत का? आपण उत्तर ऐकूया अंजली मॅडमचं. नक्कीच. आता यांचा जो प्रश्न होता, तर त्यांचा कुठलाही स्टेट एक्झिक्युटिव्ह किंवा नॅशनल एक्झिक्युटिव्ह टीम, ही जी कमिटी आहे, ही निवडणूक जाहीर होण्यापासून ते निवडणूक संपेपर्यंत स्थगित करण्यात येते. म्हणजे आज जर महाराष्ट्रात आपण विचारलं तर ॲट द मोमेंट मी स्टेट कन्व्हिनर नाही आहे. म्हणजे आता महाराष्ट्र इलेक्शन कॅम्पेन कमिटी MECC हीच आता अस्तित्वात आहे, आणि त्यामुळे कुठचेही निर्णय आता निवडणुकीपर्यंत घेता येणं हे मला शक्य नाही आहे. आता जम्मू आनंद यांना जे स्थगित, त्यांना जे सस्पेंड केलं गेलं होतं
ते नागपूर डिस्ट्रिक्ट कमिटीने मी इथे येण्याआधी केलं होतं. आणि त्यांना एक अजूनही मला एक सांगायचं आहे की त्यांना जी डेट त्यांनी आत्ता सांगितली ती थोडीशी चुकीची आहे. माझी जी जाहीरपणे जे सांगितलं गेलं ते 15 जानेवारी नसून 15 फेब्रुवारीला केलं गेलं. 16 मी नागपुरात आले तेव्हा त्यांचा हा सगळा प्रॉब्लेम मला कळला. पण तेव्हापासून ते आत्तापर्यंत निवडणूक संपेपर्यंत मी स्टेट कन्व्हिनर नसल्यामुळे मला आत्ताच्या घटकेला काहीच करता येणार नाही. आपण अंजली मॅडम जम्मू आनंद यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात? मी स्वतः त्यांना भेटले, एक तास त्यांच्याबरोबर बसून त्यांना सांगितलं होतंही की हे जे झालंय ते चुकीचं झालंय. त्यांना मी एकदा म्हणजे अक्षरशः 1.5 तास मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटले. दिवसभर अतिशय म्हणजे खूप कमी वेळ असतो माझ्याकडे, त्या वेळात सुद्धा मी जाऊन त्यांच्याकडे बसले बोलले कारण आम्ही तसे लोकच नाही मुळात, आम्हाला एक एक माणूस महत्वाचा आहे. आज धन्यवाद. तुम्ही जी सगळी मन मोकळेपणाने उत्तरं देता या सगळ्याबद्दल, आणखीही काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं अंजली दमानिया यांना आपण विचारणार आहोत. पण एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. मुंबईहून नागेश गमरे यांचा प्रश्न आहे अंजली दमानिया यांच्यासाठी. नागेश, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा दमानिया मॅडम, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की संपूर्ण भारतामध्ये केजरीवालकडे लक्ष होत, दिल्लीमध्ये केजरीवालांना सर्वांनी विश्वास टाकून त्यांना सत्ता स्थापना करण्यासाठी पूर्ण संधी दिली आणि संधी दिल्याच्या नंतर त्यांनी त्या संधीचा फायदा सुद्धा घेतला. अचानक असं लोकांचा विश्वास झाला, त्यांनी जे संपूर्ण जे पदभर सांभाळण्याचं जे होतं ते त्यांनी मध्ये सोडून दिलं. मग आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर एक दिल्लीमध्ये पूर्ण बिनसत्ता झाली आणि जर एवढा जर विश्वास ठेवून सुद्धा जर सत्ता देऊन सुद्धा जर ते यशस्वी होऊ शकले नाही. आता ही इलेक्शन ही जी निवडणूक आहे लोकसभेची ती लढून जाण्याच्या नंतर संपूर्ण देशामध्ये जर समजा आपले जर उमेदवार निवडून आले तर आपण याच्यातून अजून काय सार्थक करणार? तुम्हाला सत्ता दिली असताना सुद्धा ती सत्ता आपण चालू शकलात नाही. बरोबर आहे नागेश, तुमचा प्रश्न कळलाय. आपण अंजली मॅडमना उत्तर विचारूया. अंजली मॅडम, दिल्लीमध्ये सत्ता ताब्यात दिली पण तुम्ही सरकार चालवू शकला नाहीत, मग आता तुम्ही लोकसभेची लढाई का लढताय असा प्रश्न आहे. नाही दादा, मी तुम्हाला एवढंच सांगते की आपण ना सत्याच्या मार्गावर चालतोय आणि आपण तशी लोक नाही, आपण काही नेते नाही. खरं तर मी अलका तुलाही सांगणार होते की विचारा नेत्यांना मध्ये मला बोलवू नको कारण आम्ही नेते नाही. आम्ही लोकप्रतिनिधी जरूर आहोत पण नेते नाही. आता आज जे आश्वासनं दिली ती काही नुसतीच कागदावर द्यायची असतात का? जर आपण दिली आहेत आश्वासनं ती पुरी करायला नकोत का? आपण पहिलं ज्या आंदोलन जे आपण केलं ते केलं होतं जन लोकायुक्त आणि जन लोकपालसाठी. आणि जर आपण तिथे गेलो आणि गेल्याबरोबर 15 दिवसात आम्ही लोकपाल बिल किंवा लोकायुक्त बिल आणू असं जेव्हा आपण जाहीरपणे सांगितलं तर ते पूर्ण करणं आपलं कर्तव्य नाही का? तर आज जेव्हा ते केलं आणि आज आपण बघितलं हे दोन्ही पक्ष एकत्र आले 42-28 असं जेव्हा इक्वेशन झालं, हे काही बदललं असतं का? भाजप आणि काँग्रेस या जन्मी तरी लोकायुक्त बिल येऊ देतील का? कारण त्यांचे सगळे जेवढे आहेत सगळे त्यांचे नेते कंपनी तिहार जेलमध्ये जातील असं आपण नेहमीच म्हणतो. तर हे या जन्मी ते बिल येऊ देणार नाहीत. तर तिथे नुसतंच टिकून चिटकून खुर्चीचा आपल्याला हव्यास मुळात नाहीच आहे. तर तिथे राहून काय करणार? त्यापेक्षा आपण पुन्हा जनतेकडे जाऊ, 40-45 सीट घेऊन जेव्हा येऊ तेव्हा आपल्या हिमतीवर जे लोकायुक्त बिल आणू. त्याच्यात कुठे जर चुकलं असेल तर मला खरंच कोणी सांगावं? तुम्ही मतदारांना सांगताय विचार करायला. रत्नागिरीला जाऊया. दीपक बाईन अंजली दमानिया यांना पुढचा प्रश्न विचारतायत. दीपक, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि अगदी थोडक्यात सलग प्रश्न विचारा. अंजली मॅडम नमस्कार. माझा तुम्हाला आणि आम आदमी पार्टीला माझा प्रश्न आहे की असा आहे की पहिल्यांदा स्टार्टिंगला तुम्ही काँग्रेस विरोध केला होता पण आता तो विरोध कुठंच तुम्हाला दिसत नाही. फक्त तुम्ही भाजप आणि मोदीवर फक्त विरोध करतायत आणि तुमचे केजरीवाल फक्त मोदी विरुद्ध लढतात आणि ते राहुल गांधी किंवा सोनिया गांधी विरुद्ध का लढत नाही? म्हणजे तुम्ही काँग्रेसला बाय दिलायत का असं समजायचं का?
दादा तुम्ही असं कसं म्हणता, आज जर कुमार विश्वास लढतायत ते राहुल गांधी विरुद्ध लढतायत, आशुतोष जे लढतायत ते कपिल सिब्बल विरुद्ध लढतायत, आणि आज आपण केला लढा जो केला, आज दिल्लीत अरविंद केजरीवालांनी काय केलं, शीला दीक्षित विरुद्ध लढले होते, त्यानंतर त्यांनी जी कंपनीशी ऑडिट केली होती तीही कोणाच्यासाठी केली होती, की त्यातनं खुलासा झाला असता की शीला दीक्षित यांनी कसं सिस्टमॅटिकली या कंपन्यांना मदत केली, तर ह्याच्यात हे म्हणणं अतिशय गैर आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आपला लढा हा कुठल्या पक्षाविरुद्ध असा नाही आहे, आपला लढा जो आहे तो या भ्रष्ट लोकांविरुद्ध आहे. तर आज जे मी इथून लढतीये तर मला काही कोण गडकरींविरुद्ध माझा लढा नाहीये, मला भ्रष्ट लोकांविरुद्ध माझा लढा आहे. म्हणून आपल्याला जे आपण नेहमी म्हणतो की काँग्रेसमध्ये सुद्धा काही चांगले लोक आहेत, भाजपमध्ये सुद्धा काही चांगले लोक आहेत, पण लढा त्यांच्या विरुद्ध नाहीये, भ्रष्ट लोकांविरुद्ध लढा आहे. असं तुम्ही सांगताय, बरोबर आहे. अंजली मॅडम, आणखी देखील जाणून घेणार आहोत, कारण खर तर नागपूरमध्ये तुम्हाला विश्वास का वाटतोय, तुम्ही जिंकून याल असं देखील विचारलं जात आहे. गडकरींबरोबरची तगडी लढत तुम्ही तिथे देताय, याबद्दल आणखी बोलूया. पण आता नागपूरच्या एक नागरिक आहेत, प्रतीक्षा पोहनकर यांनी अंजली दमानिया यांच्यासाठी पाठवलेला हा रेकॉर्डेड प्रश्न बघूया. नमस्कार दमानिया मॅडम, तुमच्याकडे 17 करोडची प्रॉपर्टी आहे हे तुम्ही जाहीर केली आहे, तर निवडणुकीकरिता तुम्ही स्वतःजवळचे पैसे का नाही खर्च करत? अंजली मॅडमच उत्तर देतील या प्रश्नाचं. ताई, तुमच्या फिगर्स मी थोड्या करेक्ट करते. त्या 17 करोडची प्रॉपर्टी नाही आहे, 19.3 कोटीची प्रॉपर्टी आहे मी डिक्लेअर केलेली. कारण आपल्याला खोटं बोलता येत नाही. मुंबईची माझी घरं आहेत आणि माझी जी जमीन आहे, आमचे जे फिक्स्ड ॲसेट्स आहेत, त्याची क्लिअर कट माहिती मी माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये दिली आहे, जी आता ऑनलाईन अवेलेबल आहे. पण यात आपण मी जो प्रश्न आपण मला विचारलात याचंही उत्तर मी काही वेळापूर्वी दिलं होतं की आज. आणि हां, मला एक मुद्दा सांगायचा आहे की माझी ही जी प्रॉपर्टी आहे ना, त्याच्यापैकी जेवढी माझी जमिनीची व्हॅल्युएशन आहे ना, आज ती सगळीच्या सगळी मी सरकार जमा झाली आहे. आणि ती का सरकार जमा झाली आहे? कारण मी सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढतीये म्हणून. आणि आजही लोक मला फोन करून सांगतात, कर्जतचे जे MLA आहेत ते माझ्या घरी येऊन भेटून मला सांगून गेले की ताई तुम्ही सिंचन घोटाळ्यात ना मागे व्हा, आम्ही तुमची जमीन तुम्हाला परत देतो. तर खरंच धाडस लागतं अशा लढ्याला, लढा देण्याला सुद्धा. तर ताई, मी खूप माझी सगळी सेव्हिंग्स मी अक्षरशः ॲट स्टेक ठेवून मी ही निवडणूक लढवतीये. तर माझ्याकडे तेवढे पैसेही नाही आहेत आता. माझं घर आहे ते मी विकू का? म्हणजे तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. पण आज तो एक भाग झाला. दुसरा भाग असा की एखाद्या व्यक्तीने स्वतःचे पैसे खर्च करून जर निवडणूक लढवली तर तो ते योग्य करेल का? किंवा त्यांना जे पार्टी देईल त्या पैशावर निवडणूक लढवणं हे योग्य होईल का? आम आदमी पक्ष काय करतंय, लोकांकडनं 100 रुपये 200 रुपये जे देतील ते घेऊन आज निवडणूक लढवतोय. कुठल्याही कॉर्पोरेटकडनं आपण पैसे घेत नाहीये. का घेत नाहीये? कारण आज यांची जर त्यांनी पैसे दिले, उद्या हे म्हणतील आमची कामं करा, जे आपल्याला जमणार नाही. तुम्ही अंजली मॅडम मगाशी पण खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की एक बांधिलकी राहते मतदारांची देखील, आणि त्यामुळे तुम्ही मतदारांकडून पैसा घेऊन निवडणूक लढवण्याचं घोषित केलेलं आहे. आणखी एक गप्पा आपण मारणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोक. आपच्या नागपूरच्या उमेदवार अंजली दमानिया प्रश्नांना उत्तरं देत आहेत. अहमदनगरहून त्यांच्यासाठी फोन आलाय अनिल घाडगे यांचा. अनिल, सलग प्रश्न विचारा. अंजली मॅडम नमस्कार. बोला बोला बोला. मॅडम, तुम्ही आम आदमी पार्टीकडून जो भ्रष्टाचाराचा जो मुद्दा उचललेला आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही दुष्काळग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे, किंवा आता गारपीट झालेली आहे, त्या गारपीटीचा प्रश्न आहे, त्या मुद्द्यावरती तुम्ही काही प्रचारामध्ये काही विचार करणार आहेत का त्या गोष्टीचा? त्या उत्तर देत आहेत, ऐकूया. दादा, आम्ही याच्यावर रोज बोलतो, रोज बोलतोच नाही. मी मराठवाड्यात किती फिरले हे मराठवाड्यातल्या प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आज जालना, बीड, लातूर सगळीकडे तिथल्या लोकांना विचारा, आणि तिथे किती काम केलं आहे हे तिकडच्या लोकांना विचारा. तर म्हणजे आज कुठेतरी असं दुःख होतं हे ऐकून की ना, लोकांना असं वाटतं की आपण नुसताच भ्रष्टाचाराबद्दल बोलतो आणि हे सगळं करत नाही. तर दादा, आम्ही प्रत्येक गावागावात, खेडेगावात जाऊन फिरलो आहे, तिथे जाऊन कामं केली आहेत,
आणि नुसतंच बोलण्यात काय अर्थ असतो. आज हे जातात गारपिटीचा जी समस्या नुसतं त्याच्यावर प्रत्येक पक्ष जातो, नुसतं तिथे जाऊन विधानं करतात, तिथे जेवढा जाण्यायेण्यात खर्च करतात तिकडच्या खरंच शेतकऱ्यांना तेवढे पैसे दिलेत तर त्यांचं कल्याण होईल. आज प्रत्येक पक्ष फक्त दाखवतो की तो विषयाबद्दल बोलतो. मी परवाचंच उदाहरण देते, एका चॅनलनी मला बोलवलं, मला म्हणाली मॅडम एक फोन हो द्या की आज आत्ता एका तासात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याच्यावर तुमचा एक फोनो हवा. मी म्हटलं दादा मी याच्यावर फोनो काय देऊ, नुसतंच बोलायचं म्हणजे खरं किती वाईट वाटत असेल तरी आपण आज काय करतोय, त्या शेतकऱ्यांसाठी काय करतोय आणि काय करू शकतो याचा तुम्ही म्हणताय विचार करताय. औरंगाबाद बोलायचं आणि राजकारण करायचं का? बरोबर आहे. औरंगाबादून पुढचा फोन आलाय सुजित लोंगारे यांचा. सुजित, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवून सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा अंजली मॅडम, मला हा प्रश्न विचारायचा होता की त्यांनी जी प्रॉपर्टी त्यांची जी दाखवलेली आहे आज विवरणपत्रात 19 कोटीची आणि त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे उमेदवार जे आहेत दक्षिण बंगळूरचे त्यांची 190 कोटीची प्रॉपर्टी, तर तुम्ही आम आदमी म्हणून घेतात तर मग एवढी प्रॉपर्टी तुमची स्वतःची कुठून आली? हॅलो. हा बोला अंजली मॅडम. याचं उत्तर देऊ काल का? हो हो बोला बोला. नाही याचं उत्तर असं की आज याच्यातली 1.5 दमडी सुद्धा माझी काळा पैसा नाही, माझ्या नवऱ्याचा पगार तेवढा असेल आणि हा मी याच्यावर पूर्णपणे टॅक्स भरत असू, तर यात काय चूक आहे? आणि हे जर दाखवलं तर काही गैर केलं का? आणि खरं तर दाखवायला नको का? आज माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी काय कितीची प्रॉपर्टी दाखवली, मला मी सांगू शकते माझी जेवढी प्रॉपर्टी दाखवली आहे त्याच्यातलं 1.5 दमडी म्हणजे प्रत्येक पैसा कुठून आला याचं मी उत्तर देऊ शकते, पण माझ्या जे प्रतिस्पर्धी लोक आहेत ते सांगू शकतील का की त्यांनी हा पैसा कुठून आणला? पण आज आम्हाला कोणी प्रश्न विचारतात, सगळे आम्हाला विचारतात पण त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाहीत हे का? तुम्ही आम आदमीचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारावा अशी मतदारांची अपेक्षा आहे. फलटणहून पुढचा फोन येतोय. सुनील अबदगिरे हे प्रश्न विचारतायत. सुनील, टीव्हीचा आवाज बंद ठेवून सलग प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे मॅडम त्यांना. हा बोला. त्यांनी ज्यावेळेस नितीन गडकरी यांच्या विरोधात घोटाळ्याचे आरोप केले तर ते सिद्ध झाले का? आणि ते सिद्ध केले का त्यांनी? आणि त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट होते आणि ते काय त्यांनी पुढे हे केले? ऐकूया त्यांचं उत्तर ऐकूया. दादा आता आणि किती डॉक्युमेंट देऊ याचं तरी मला एकदा उत्तर द्या, कारण त्यांचे घोटाळे जर मी पुन्हा म्हणायचे झाले तर अलका मला तेवढा वेळ देईल की नाही शंका आहे, कारण मी पूर्ती घोटाळा कसा झाला, सिंचन घोटाळ्यात त्यांनी अजित पवारांकडनं जमीन कशी मागितली आणि 4 दिवसात अजित पवारांनी त्यांना 100 एकर जमीन पूर्ती या कंपनीसाठी कशी दिली ते मी पेपर्स दिले. पूर्तीच्या ज्या कंपनीत त्यांनी शेतकऱ्यांनी ऊस लावण्यासाठी त्यांनी दिलेली लोन जी त्यांनी दिली होती ती शिक्षक सहकारी बँके थ्रू दिली गेली आणि ती नंतर त्यांच्याकडनं वसूल केल्या गेल्यानंतर तीच लोन परत त्यांनी प्राईम मिनिस्टर फंडमधनं कशी त्या बँकेनी वसूल केली तर हे सगळे पेपर सकट मी दिलंय. एवढंच नाही तर कंचन गडकरी यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये कॉटन सबसिडी घेतली, सोयाबीन सबसिडी घेतली हे दाखवलं. त्यांनी रिटॉक्स नावाची जे मिहान प्रकल्प नागपूरचा आहे त्याच्यात रिटॉक्स नावाच्या कंपनीला फेवरेटिझम केलं हा आरोप जो अरविंद केजरीवालांनी त्यांच्यावर केला होता त्यात आम्ही पेपर्स दिले की 50 लाख रुपये, आज तुम्ही गुगल सर्च करू शकता, 50 लाख रुपये हे बीजेपीला ऑफिशियली रिटॉक्स कंपनीनी देणगी दिली. एवढंच नाही तर 25 लाख रुपये त्यांनी अपडेट मर्कंटाईल नावाच्या कंपनीला दिले, त्यांनी हे पैसे डायरेक्टली पूर्तीत त्यांनी परत इन्व्हेस्ट केले हे पेपर सकट दिलं. आणि हे जे आम्ही बोलतो ना दादा हे कधी नुसते आरोप नसतात, आम्ही त्याचे पेपर्स असल्याशिवाय कधीही बोलत नाही. अंजली मॅडम, तुम्ही सांगताय सगळे पेपर आणि पुरावे तुमच्याकडे आहेत. कार्यक्रमाची वेळ संपली आहे त्यामुळे शेवटचा एक महत्वाचा प्रश्न विचारतोय. नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवार जे एवढे अनुभवी राजकारणी आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही तिथे तगडी एक प्रकारची लढत देताय, विश्वास वाटतोय जिंकून येण्याचा? मला खात्री आहे अलका मी जिंकेन, कारण आज जिथे जिथे मी फिरते रोड शो करते तेव्हा लोक नागपुरातले लोक अक्षरशः खिडकीत जेव्हा धावत येतात आणि आम्हाला झाडू दाखवतात ते बघून इतका आनंद होतो ना. आणि ही जी लढाई आहे ती जसं मी म्हंटल ती सत्याची लढाई आहे. मला खरंच या दोघांच्या विरुद्ध मला पर्सनली काहीही नाहीये, पण माझा जो लढा आहे तो फक्त सत्याचा लढा आहे आणि नागपूरचे साथ मला मिळेल एवढी माझी खात्री आहे.
धन्यवाद अंजली दमानिया. आज विचारा नेताना या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलात. त्याबद्दल उद्या देखील विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये नव्या नेत्यासह नव्या प्रश्नोत्तरांसह आपण याच वेळात पुन्हा भेटणार आहोत. पण आज मात्र आपण इथेच थांबूया. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.